आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची जोरदार तयारी सुरू आहे। यामुळे महाराष्ट्र आणि बिहार मधील 2024 साठीचे भाजपाचे ऑपरेशन लोटस काहीशा ब्रेक नंतर सुरू करण्यात येणार आहे। 10 मे रोजी कर्नाटक मध्ये निवडणूक येत आहे, तर 13 मे रोजी निकालही जाहीर होते। त्यानंतर महाराष्ट्रातील ऑपरेशन लोटसला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे। ही माहिती आता प्राप्त झाली आणि अमित शहा स्वतः महाराष्ट्राच्या ऑपरेशनची सूत्र हलवतात। अलीकडे शहा भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या मुंबईमधीलही घरी गेले, तेव्हाही हे ऑपरेशन पुढे ढकलल्याची चर्चा सुरू झाली होती। आता बातमी सत्यपाल मलिक यांच्या संदर्भातली। सत्यपाल मलिक यांच्या आरोपांवरती अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मौन सोडलंय। सत्यपाल मलिक यांना राज्यपाल पदावरून पायउतार झाल्यानंतर या सर्व गोष्टी का आठवतात हा सवाल शहांनी केलाय। याशिवाय त्यांनी केलेले आरोप जर खरे असतील तर राज्यपाल पदावर असताना ते या विषयावर का बोलले नाही याचा विचार आता जनतेने आणि माध्यमांनी करावा असंही शहांनी म्हटलं। जेव्हा लोक सत्तेत असतात तेव्हा अनेकदा त्यांचा विवेक जागा होत नाही, पण देशातील जनतेपासून काही लपवावं लागेल असं कुठलंही कृत्य आम्ही केलं नाही असं शहांनी म्हटलं। एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत असताना अमित शहा यांनी सत्यपाल मलिक यांच्या आरोपांवर ही प्रतिक्रिया दिलेली आहे।